नावाची दैनंद्राम निकम। आज मी तुम्हाला सावरकरांबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। सावरकर हा एक विचार होता, तो एक उद्गार होता। सावरकर एक आग्रह होता, निग्रह होता, अट्ठास होता, आणि तो अट्ठास होता स्वातंत्र्याचा। स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भुगुर या गावी झाला। हे गाव नाशिकच्या जवळच आहे। सावरकरांना आपल्या आई वडिलांचे प्रेम जास्त कळकळायला आवडले नाही, कारण फ्लेक्सच्या साथीमुळे त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा बळी घेतला। गणेश पंत सावरकरांचे मोठे भाऊ असल्यामुळे त्यांच्या सगळी जबाबदारी घराची येऊन पडली। हिंदू म्हणजे दुबळे नव्हते, त्यांच्याची प्रतिकार करण्याची ताकद आहे। जेव्हा 1 लाख हिंदुस्थानी एकत्र येतात, ते असे 200 गोऱ्यांना काय निभाव लावणार, असे धगधगते विचार सावरकरांचे होते। सावरकरांनी मित्रमेळा नावाची एक संस्था काढली। सावरकरांना पारतंत्र्यात राहणे आवडत नव्हते। स्वराज्यासाठी वाटेल तिथे करण्याची तयारी होती। स्वदेशी वस्तू वापरा आणि देश वाचवा अशा उद्देशाने त्यांनी त्या वर्षी चळवळ सुरू केली। सावरकरांना एका खुनाला त्यांना आरोप लावला आणि त्यांना इंग्रजांनी अटक केली। इंग्लंडमधून त्यांना मुंबईत आणले आणि येरवड्याच्या तुरुंगात टाकले। त्यांच्या खटला चालून एका गुन्ह्याखाली 25 वर्ष आणि दुसऱ्या गुन्ह्याखाली 25 वर्ष असे एकूण मिळून 50 वर्ष त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून लावली। ते नुकतेच 27 वयाचे होते। अंदमान तुरुंगात टाकले। तिथं कैद्यांना अत्यंत कष्टाचे काम करायला लागत होते। त्यानंतर 1920 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी सावरकरांची सुटकेची मागणी विधानसभेत केली। खूप कष्टानंतर 4 वर्षांनी त्यांना सुटके झाली, पण एका अटीवर, रत्नागिरी न सोडण्याची आणि दुसरी पुढील 5 वर्ष कुठल्याही राजकीय चळवळीत भाग न घेण्याची। सावरकर नेहमीच म्हणायचे, जर युद्ध जिंकायचं असला तर एकमेव उत्कृष्ट मार्ग म्हणजे शत्रूच्या भूमीवर जाऊन लढणे। हा होय, असा थोर देशभक्त, भारत मातेचा सुपुत्र वीर सावरकर 26 फेब्रुवारी 1966 रोजी भारत मातेला पोरका करून निघून गेली। त्यांच्या निधनाने सिंहाच्या पायदाचे महाक्रांतिकारक कालवश झाला। अशा महासूर्याला माझा शतशः प्रणाम।